हरिओम श्री राम अंबज्ञ रेशमा विरा पाटील उपासना केंद्र मलतवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर। सप्टेंबर 2019 ला माझे पती आजारी होते। खोकला, दम लागणे, पाठीत दुखणे असे चालू होते। आम्ही शेजारच्या डॉक्टरकडे दाखवले। आम्हाला वाटलं साधारण आजारपण असणार। मग औषध गोळ्या घेतल्या, काही कमी झाले नाही। नंतर दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं तरी पण कमी झालं नाही। मग एक दिवस आम्ही गोव्याला गेले। आई आणि पती घरी होते। मला वाटलं त्यांचं आजारपण कमी आहे, तर त्यांना झोपेत नॉर्मल अटॅक येऊन गेलेला, त्यांना समजलाच नाही। मी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर दम लागत होता फार। का त्रास झाला असं विचारल्यावर, हो मला त्रास फार झाला। मुलगा मुंबईला डॉक्टर आहे, त्यांना फोन केला। तो म्हणाला ताबडतोब पप्पा या, नाहीतर एक्सरे काढून दाखवा। एक्सरे काढला, काही एक्सरेमध्ये दिसले नाही। मग मुंबईला ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी पाठवून दिले। डॉक्टर तिथे जाऊन पोचल्यानंतर डॉक्टरने तपासणी केली, त्यांना नॉर्मल आजारपण नसून हार्ट अटॅक होता। 4 दिवस अटॅक येऊन गेलेला आम्हाला माहीत नाही। त्यांच्यावर फार वाईट प्रसंग आला असता, ते बापू कृपेमुळे माझे आज पती आहेत, आणि बापूंच्या आशीर्वादाने माझ्या पतींची तब्येत चांगली आहे। असाच बापूंनी आमच्या कुटुंबावर आशीर्वाद द्यावा आणि बापूचरणी मी प्रार्थना करते। हरिओम श्रीराम अंबज्ञ।